स्वस्ति श्री गणनायको गजमुखो मूरेश्वरस्ति स्थितः बल्लाळस्तु विनायकस्तु समरे चिंतामणि सेवरे लेण्याद्रौ गिरिजात्मज सुवरदो विघ्नेश्वरश्चोधरे ग्रामे रांगण संस्थिता गणपति नमस्कार, मी रुपल मोरे. आज आपण वसई येथील डिझेल पॉवर सेल्स कॉर्पोरेशन आणि इंजिनियर वर्क्स यांचे मालक बाळासाहेब पवार यांच्याशी आपण बोलत आहोत. नमस्कार सर. नमस्कार सर, मला सांगाल का की म्हणजे आपल्या या व्यवसायाची सुरुवात कधीपासून झाली सर? साधारण 1991 वगैरे मी सुरुवात केलेली आहे. 91-92 वगैरे साली आणि त्यावेळेस म्हणजे सुरुवात अशी की म्हणजे रिपेरिंग पासून सुरुवात केलेली आहे मी. जनरेटर रिपेअर, मेंटेनन्स, सर्व्हिस वगैरे. म्हणजे हा आपला जो व्यवसाय हा वडिलोपार्जित नसेल, कदाचित तुम्ही स्वतः पूर्ण हे केलेला आहे, सुरुवात केलेली आहे आणि पूर्णच मी स्वतःच बघतो. वडिलोपार्जित नाही आहे माझा हा. अच्छा सर, मला सांगाल का म्हणजे आपण हा डिझेल जनरेटरचं ऍप्लिकेशन आपले हे कुठे कुठे आहेत सर? तसं तर ऑल ओव्हर इंडिया आहेत. प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये आजकाल पॉवर कट असल्यामुळं जनरेटरची गरज भासते आणि प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये, छोट्या मोठ्या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये जनरेटर ऍप्लिकेशनची गरज आहे. डिझेल जनरेटर जेव्हा ऍप्लिकेशन आपण हे करतो तेव्हा आपल्याला सरकारची कुठेही मदत लागते का? नाही, सरकारची कुठलीही मदत लागत नाहीये. फक्त मोठ्या हेवी जनरेटर्स जे आम्ही इंडस्ट्रीसाठी भाड्यानं देतो तिथं फक्त काही
जनरेटरच्या बाबतीमध्ये सरकारकडनं परमिशन घ्यावं लागतं, एवढीच मदत लागते, बाकी काही नाही. बाकी म्हणजे त्यांची कुठेही म्हणजे हे नसतं, त्यांची म्हणजे प्रॉब्लेम्स वगैरे त्यांना काही नसतं, काही नसतं. कारण ज्यावेळी आपण जनरेटरमध्ये जे विद्युत निर्माण करतो डिझेल जनरेटरमधनं, आणि ज्यावेळेस सरकार जिथं विद्युत देऊ शकत नाही किंवा त्यांचा पॉवर कट आहे, पुरवठा कमी आहे, त्यावेळेस आपण ही तयार करून देतो. म्हणजे आपली आपण म्हणजे एएमसी वगैरे काही घेता का सर? हो, माझ्याकडे बऱ्याच एएमसी आहेत, जे स्वतःच्या इंडस्ट्रीचे जे स्वतःचे जनरेटर्स त्यांच्याकडे असतात. साधारण ॲट प्रेझेंट सुद्धा माझ्याकडे 10-20 वर्षापासून जनरेटर्सच्या एएमसीज आहेत. एमआयडीसी जे आहे गव्हर्नमेंटचं, ऑल ओव्हर महाराष्ट्र त्यांचे स्वतःचे जेवढे जनरेटर आहेत, आजही माझ्याकडे एएमसी आहे. एलएनटी हजिरा वगैरे आहे, त्यांचे आहेत. त्याच्यानंतर विरार नगर महानगरपालिका किंवा इथली वसई महानगरपालिका, त्यांच्या एएमसीज माझ्याकडे आहेत. सर, डिझेल जनरेटर म्हणजे आपल्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारचे आपण वापरतो इकडे, आणि कुठल्या कुठल्या प्रकारचे आपण लोकांपर्यंत पोहोचवतो? साधारण आमच्याकडे जे कमिन्स मेकचे सगळे जनरेटर, सर्व म्हणजे कॅपॅसिटी वाईज अगदी 30 KVA पासून 1000 KVA पर्यंत आमच्याकडे कमिन्स मेकचे जनरेटर आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळे हे असतात का? वेगवेगळे कॅपॅसिटी वाईज वेगळे पण असतं, म्हणजे ते 30 KVA वेगळा, 40 KVA ऍज पर रिक्वायरमेंट जे आहे त्या कॅपॅसिटीज असतात, तर ते वेगवेगळ्या कॅपॅसिटीजचे आम्ही ठेवलेले आहेत. मला एक जस्ट थोडंसं एक एक्झाम्पल द्याल का, की छोटीशी कंपनी आहे जर त्याला जनरेटर वगैरे डिझेल जनरेटर पुरवायचं असेल, तर त्याला कशा प्रकारचं त्याला आपण हे करता, म्हणजे त्याला किती दिवस लागतात हे लावण्यासाठी, आणि परत त्याची प्रोसिजर काय असते तुमच्याकडची? आमच्याकडे दोन प्रकार आहेत. आम्ही जनरेटर विकतो, पण नवीन विकतो इंडस्ट्रीला. सपोज हवा असेल तर त्यांचं पहिल्यांदा की आम्ही वर्कआउट करतो की लोड काय आहे, त्यांना कुठल्या कॅपॅसिटीचा जनरेटर लागणार आहे. सपोज जर त्यांची जर जी म्हणजे रिक्वायरमेंट आहे फक्त एखाद्या महिन्याची किंवा 15 दिवसाची किंवा 2 महिन्याची असेल, तर त्यांना आम्ही रेंटलवर घेण्यासाठी सजेस्ट करतो, की म्हणजे एवढी इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही, त्यांना मेंटेनन्स देखभाल किंवा दुरुस्तीचं कुठलंही बघायची गरज नाही. आणि सपोज जर त्यांना लॉंग लाईफ हवं असेल तर मग विकत घेण्यासाठी आम्ही सजेस्ट करतो, आणि मग त्याची किंमत वगैरे सगळं किर्लोस्करांचे जनरेटर्स असतात. आम्ही स्वतः बनवत नाही, आम्ही किर्लोस्करचे जनरेटर्स पुरवठा करतो, कमिन्सचे जनरेटर हे करतो. तर ते जनरेटर्स एक त्यांची ऑर्डर आल्याच्या नंतर वगैरे 1 महिन्याच्या आत किंवा 15 दिवसाच्या आत बसवून वगैरे चालू करून देतो. सर, मला सांगाल का म्हणजे जनरेटर, डिझेल जनरेटर आणि इन्व्हर्टर आपण बघतो आज मार्केटमध्ये इन्व्हर्टर भरपूर आहे, तर त्याच्यामध्ये काही फरक आहे का सर? इन्व्हर्टर हा ऍक्च्युअली फक्त स्टोरेजचं काम करतो. जो एमएससीबीचा जो पुरवठा आहे, विद्युत पुरवठा आहे, त्याच्यावर चार्ज होऊन तो स्टोरेज करून, तेच फक्त जे स्टोरेज जेवढं झालेलं आहे, जेवढी त्या इन्व्हर्टरची कॅपॅसिटी आहे स्टोरेजची, तेवढा पॉवर गेल्याच्या नंतर रिपुरवठा करतो. आणि जनरेटर हा स्वतः जनरेशन करतं, त्यामुळे तुम्हाला किती हवं असेल तेवढा वेळ किंवा तेवढ्या पद्धतीचं ते जनरेशन तयार केलं जातं, जनरेट केला जातो. हा मोठा दोन्हीमध्ये फरक आहे, फक्त स्टोरेज आणि जनरेशन हा मूळचा फरक आहे. सर, आपण जेव्हाही डिझेल जनरेटर यूज करतो, वापरतो त्याचं, तेव्हा आपण त्याला काही सुरक्षेचं पालन करावं लागतं का? बऱ्याच गोष्टींची काळजी घ्यावं लागतं डिझेल जनरेटर म्हणजे. एक तर विद्युत आहे, त्यांचे शॉक्स वगैरे लागू नये किंवा त्याच्यामुळं कुठं इजा होऊ नये म्हणून बरेचशा काळजी घ्यावं लागते. इव्हन इंजिन्स आहे, फिरणारे पार्ट्स बरेच आहेत, बेल्ट्स आहेत, फॅन आहे, तर त्या तिथं ऑपरेटिंग करणाऱ्या व्यक्तीला काही त्रास होऊ नये किंवा लागू नये म्हणून बऱ्याच काळजी घ्यावं लागतात वेळेच्या वेळेला, ते आम्ही घेत असतो. तुम्ही जसं म्हणाला तिकडे ऑपरेटिंग जे करणारे असतात, मग तिकडे ते एक ऑपरेटर कायम ठेवायला लागतो का कधी? प्रत्येक आम्ही जो भाड्याने जनरेटर देतो त्याच्याबरोबर आमचा हा ट्रेंड केलेला एक ऑपरेटर सुद्धा आम्ही त्यांना ऑपरेटर बरोबर देतो, आणि तो तिथंच राहून ते जनरेटरची पूर्ण व्यवस्था ऑपरेट करणे आणि मेंटेनन्स करणे वगैरे तो त्याची काळजी घेतो. अच्छा, म्हणजे त्यांना म्हणजे तुम्ही फक्त पुरवत नाहीत की म्हणजे एक माणूस पण येतात की त्यांना काही टेन्शन नसतं की बाबा काही प्रॉब्लेम झाला की तो तिकडे नक्कीच तिकडे उभा असतो? नाही, त्यांना काहीही करायचं नाही, त्यांना पूर्ण जनरेटरची काळजी हे आम्ही घेतो, आमचा माणूस घेतो. सर, आजचं युग हे इंटरनेटचं आहे, म्हणजे बऱ्याच गोष्टी आजकाल लोक इंटरनेटवरतीच मार्केटिंग आणि इंटरनेटवरती सगळं बाईंग वगैरे सगळं सेलिंग सगळं चालू असतं सर, तर आपल्या ह्या क्षेत्रामध्ये, आपल्या या व्यवसायामध्ये सर, इंटरनेटचा आपल्याला पर्यंत कितपर्यंत आपण वापर करून घेता सर?
नाही, सध्या कम्युनिकेशन हे फास्ट झालेलं आहे. उलट पूर्वी काय असायचं की इन्क्वायरी दिल्याच्यानंतर भेटाभेटे होणे, डिस्कशन होणे आणि फॅक्ट्स वगैरे करणे, ते आजकाल इंटरनेटमुळे फक्त फोन आणि इंटरनेटवरच कोटेशन वगैरे पाठवून कन्फर्मेशन केलं जातं आणि फास्ट कम्युनिकेशन होऊन आम्ही जनरेटर पोचती वगैरे लवकरात लवकर करतो. हा त्याचा फायदा आहे. तेवढा एक म्हणजे इंटरनेटचा फायदा होता की ऍटलीस्ट माणसाचा वेळ वगैरे सगळं काही वाचून जातं त्याच्यामध्ये. हो, खूप काही वेळ वाचतो. अच्छा सर, आपण हे आपली ही जी शाखा आहे आणि परत आपण जनरेटर वगैरे आपण डिझेलची आपण पुरवतो, हे आपण कुठल्या कुठल्या ठिकाणी पुरवले जाते? म्हणजे इंडियापुरती मर्यादित आहे का बाहेरगावी आपण सर्व्हिस? फक्त इंडियापुरतेच, ऑल ओव्हर इंडियात कुठंही जिथं आम्हाला मागणी असेल, जिथं पॉवरचा पॉवर कमी असेल तिथं जनरेटर जनरली युज केला जातो. जिथं जिथं इंडियामध्ये मागणी असेल तिथं आम्ही पुरवतो, फक्त इंडियामध्येच. असं मला सांगाल, आजकालचं युग जे आहे हे स्पर्धेचं युग आहे, बरोबर आहे? की आता तुमचं फक्त एकच पॉवर सेल्स कुठे नाही, की बरेचसे असे असतील की तरी पण ह्या काळात तुम्हाला टिकून राहणं कितपत तुम्ही हे करता, म्हणजे टिकून राहायचं असेल तर तुम्ही त्याच्यासाठी काय काळजी घेता? आता बेसिकली हा धंदा जो आहे हा सर्व्हिसेसचा धंदा आहे. तुम्ही सर्व्हिस देताय आणि सर्व्हिसच्या उद्योगामध्ये तुम्ही सर्व्हिस किती फास्ट देता किंवा किती चांगली देता याच्यावर या धंद्याचा बेस आहे. तर ज्यावेळेस तुमचा जनरेटर भाड्याने घेतला जातो त्यावेळेस तिथं एमर्जन्सी आहे, पॉवर नाही आहे म्हणून घेतला जातो एमर्जन्सीमध्ये. तर तुमचं कर्तव्य आहे की त्या जनरेटरला कुठलाही प्रॉब्लेम आला नाही पाहिजे, तुमच्याकडनं सतत व्यवस्थित विद्युत पुरवठा झाला पाहिजे आणि त्यासाठी सपोज काही प्रॉब्लेम आला तर त्याची सर्व्हिस जी आहे ती तुमची खूप फास्ट असली पाहिजे. तर त्या सगळ्या काळजी, कॉम्पिटिशन तर प्रत्येक ठिकाणी वाढलेलं आहे पण ती काळजी आम्ही घेत असल्यामुळं आमचे म्हणजे व्यवस्थापन चांगलं आहे. बरोबर. मला सांगाल की म्हणजे आपली भविष्याची योजना काय आहेत, म्हणजे भविष्यात आपल्याला अजून पुढे काय करायचं, म्हणजे आपली हे एका एवढंच मर्यादित ठेवणार काय, वेगळं काही तुम्ही अजून करणार आहात? नाही, सध्या तरी असा विशेष काही विचार नाही आहे. प्रोग्रेस करायचं तर याच बिझनेसमध्ये, कारण एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, याचं पूर्ण परिपूर्ण मला नॉलेज आहे. इव्हन माझा मुलगा सुद्धा इंजिनियर झालेला आहे याच्यामध्येच आहे. तर याच धंद्याची वाढ करावी एवढंच म्हणजे उद्देश आहे. सर, मला आणखीन एक सांगाल का, म्हणजे आपण आपलं नाव म्हणजे बाळासाहेब पवार म्हणून आहे, तर आपण एक व्यक्ती म्हणून फक्त तुमचं इजिकडे जो बिझनेस आहे त्याच्यापुरतीच मर्यादित आहे का, ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण काही सोशल वर्क वगैरे काही करता आपण? तसं विशेष सोशल वर्क म्हणून असं काय ऍक्टिव्हिटीज नाही आहेत. उद्योग आहे, आता उद्योगामध्ये सोशल ऍक्टिव्हिटीज नसतात विशेष. तरी सुद्धा जे माझ्या लेवलवर करता येईल किंवा माझ्या उद्योगातनं बऱ्याच देवांच्या ट्रस्ट आहेत अशा ठिकाणी मी काय करू शकतो, तर जनरेटर एखादा त्यांचा आहे लाईटिंगसाठी ठेवलेला, त्याला सर्व्हिस द्यायची आहे तर ती सर्व्हिस मी फ्री ऑफ चार्ज देतो. असे आता आमचे बरेच उदाहरण आहेत की इथं विरारला तुमची जीवदानी मंदिर म्हणून आहे, तर तिथं मी जनरेटर डोनेट केलेला आहे 30 KVA. आणि त्याची जी सर्व्हिस आहे जवळजवळ 10 ते 12 वर्षापासून जे काही जनरेटरला प्रॉब्लेम असतो मी फ्री ऑफ सर्व्हिस त्यांना देतो. त्याच्यानंतर इथं जवळ वज्रेश्वरीला एक नित्यानंद बाबाचा आश्रम आहे, तिथं त्यांचे स्वतःचे जनरेटर आहेत. तर त्यांनी मला AMC स्टार्टिंगला दिली होती पैसे घेऊन त्यांचा रिपेअर मेंटेनन्स वगैरे बघायचं, पण थोड्या दिवसानंतर मला असं वाटलं की बा नाही, आपण एक सोशल वर्क आपल्या आहे त्या फील्डमधनं करू शकतो. तर मी त्यांना रिक्वेस्ट केली की याच्यापुढे मी माझ्या सर्व्हिसचे फक्त पैसे घेणार नाही आणि तुम्हाला सर्व्हिस मी देईन. तर असे सोशल ऍक्टिव्हिटीज जे काय माझ्यावर शक्य आहेत त्या मी करतो. सर, मला आपण सांगाल का, म्हणजे आपण एक बाळासाहेब पवार म्हणून आपलं नामांकित आहात आपण इकडे, आणि एक तुमचं स्वतःचं एक व्यक्तिमत्व काय आहे सर तुम्ही, आणि म्हणजे ह्याच्यामध्ये असं येईल की तुम्ही काही सोशल वर्क वगैरे सुद्धा करता का? सोशल वर्क म्हणजे आम्ही बिझनेसमध्ये असल्यामुळं असं विशेष ऍक्टिव्हिटीज तर सोशल वर्कच्या नसतात, पण तरी पण आमच्याच बिझनेसमधनं काय करता येईल. असं आता उदाहरण पाहाल तर इथं जीवदानी मंदिर आहे विरारला, त्याला एक जनरेटरची गरज होती तर मी एक छोटंसं जनरेटर डोनेट केलेलं आहे आणि आज 10 ते 12 वर्षापासून मी सर्व्हिससुद्धा त्यांना काय प्रॉब्लेम्स आहेत त्यात काय येतात वगैरे ते शॉर्ट आउट करून देतो. त्याच्यानंतर जीवदानी आपला आश्रम आहे इथं, तिथं आश्रमामध्ये नित्यानंद बाबाचा आश्रम आहे, तर तिथं त्यांच्या जनरेटरचे AMCs वगैरे मला दिल्या होत्या, पण थोड्या वेळानंतर माझ्या असं लक्षात आलं की आपण इथं सोशल वर्क म्हणून फ्री ऑफ चार्ज काम करू शकतो, तर मी त्यांना ते फ्री ऑफ चार्ज सर्व्हिस देतो. हे असंच माझ्या धंद्यातनं जेवढं शक्य आहे माझ्या फील्डमधनं त्या ह्या सोशल ऍक्टिव्हिटीज मी करतो. सर, मला आणखी एक सांगाल का, म्हणजे आपण आपल्या मराठी बांधवांना तुम्ही काही संदेश देऊ शकाल का, कारण की आजकाल इतकं वाढतं युग आहे, नवीन नवीन सगळ्या गोष्टी आज येत आहेत, इंटरनेट सगळ्या गोष्टी येत आहेत,
तर त्या जगात सुद्धा टिकून राहण्यासाठी तुम्ही त्यांना काय टिप्स वगैरे देऊ शकता, मराठी वाना तुम्ही असा संदेश काय द्याल की आपल्या व्यापाराचा स्टिक टिकून राहतील म्हणून? नाही, मुळामध्ये कुठलाही धंदा करण्यासाठी एक तर तुमच्याकडं म्हणजे जे काही कराल त्याच्यामध्ये पूर्णता वाहून त्याला नेता येईल किंवा पूर्ण त्याच्या म्हणजे काम करायची तयारी असली पाहिजे. कुठल्याही गोष्टी कुठल्याही बिझनेसमध्ये त्रास किंवा प्रॉब्लेम्स हे येतातच, पण तुमच्याकडे जे काय काम कराल ते तुम्ही 100% त्याच्यामध्ये लक्ष घालून किंवा स्वतःला वाहून घेतलं पाहिजे, तरच त्याच्यातनं सक्सेस तुम्हाला मिळू शकतं. तर ते मराठी माणसाकडे थोडं कमी आहे. मराठी माणसं रिस्क घेत नाहीत किंवा काम करायची तेवढी इच्छा नसते किंवा वाहून घ्यायची इच्छा नसते. त्याला प्रत्येक धंद्याला हे तपश्चर्या करावं लागते आणि ती तपश्चर्या करायची जर तुमच्याकडे तयारी असेल तर नक्की तुम्ही सक्सेस होणार. आपण आज बाळासाहेब पवारांशी जे काही आपण शब्द बोललो ते त्याच्यावर त्यांच्याकडून जी काही माहिती आपल्याला मिळाली आहे तर ती खूप चांगली माहिती मिळालेली आहे आणि आपण ही लोकांपर्यंत पोहोचत आहात आणि त्यांना मी महाराष्ट्र .com तर्फे धन्यवाद करते. नमस्कार. आपण बाळासाहेब पवार यांचे सुपुत्र अनिकेत पवार यांच्याशी बोलत आहोत. सर, मला तुम्ही सांगाल का म्हणजे तुम्ही सुद्धा काही कोर्स वगैरे केलेला आहे आणि तुमचा काही असा उद्देश आहे का की हा जो व्यवसाय तुम्हाला जो वडिलोपार्जित मिळालेला आहे तर तो तुम्ही कितपत पुढे साकारू शकाल? मी इंजिनिअरिंग कम्प्लीट केली आहे मेकॅनिकलमध्ये आणि वडिलांकडून हा जो बिझनेस भेटला आहे ह्याला खूप चांगल्या लेवलवर घेऊन जायचं खूप प्रयत्न करेल. कारण की आज बघायला गेला एवढं कॉम्पिटिशन जमाना आहे आणि तुम्हाला एकदम म्हणजे फक्त आयचं मिळालं, तुम्हाला काही करायचं फक्त बिझनेस आहे, त्याला फक्त पुढे न्यायचं आहे. आत्ताच जॉईन झालं 4 वर्षाअगोदर आणि त्यांच्याकडून खूप काही शिकायची खूप काही शिकण्यासारखं आहे, ते शिकण्याचा खूप हे करतोय प्रयत्न करतो. बरोबर, नक्की नक्की तुम्हाला नक्की तेवढं यांच्याकडून कमीच आहे मला, कारण की यांनी जे शून्यापासून जे आज एवढं मोठं अंपायर उभं केलंय ते आजच्या युगात आणि आजच्या काळात एवढं उभं करणं अशक्य असतं आणि ते यांच्याकडून भेटलं तर मी एकदमच मेहनतीने पुढे घेऊन जाईन. खूप छान. आणि आमच्या मी महाराष्ट्र .com तर्फे सुद्धा तुम्हाला मी धन्यवाद करते आणि अशी इच्छा करते की तुम्ही सुद्धा आपल्या वडिलांसारखं हा व्यवसाय नक्कीच पुढे नेऊ शकाल. आज आपण बाळासाहेब पवार यांचे जे मित्र आहेत विनय देशपांडे यांच्याशी थोडीशी चर्चा करत आहोत. ते आपल्याला बाळासाहेबांच्या संदर्भात काही सांगणार आहेत 4 गोष्टी. बाळासाहेबांचा आणि माझा परिचय हा गेल्या 22 वर्षापासूनचा परिचय आहे. यांना मी जवळजवळ 22 वर्षापासून ओळखतो आहे आणि यांनी हे जे काही उद्योग सुरू केलेला आहे जनरेटरचा, हा उद्योग त्यांनी शून्यापासून सुरुवात केलेली आहे. पण आज या परिस्थितीमध्ये त्यांनी केला आहे की ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये ते स्वतःचं साम्राज्य उभं करण्याच्या परिस्थितीमध्ये आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांनी स्वतःचे जनरेटर सेट जे आहे ते हायरिंगवर दिलेले आहे. याला मूळ कारण बाळासाहेबांचं काय आहे, मेहनत, सचोटी आणि नीतिमत्ता ही त्यांच्यामध्ये ठासून भरलेली असल्यामुळे आज ते इतक्या प्रगतीपथावर गेलेले आहेत. इतरांना मदत करायची हा त्यांचा एक महान गुणधर्म आहे. प्रत्येकाला अडी अडचणीमध्ये आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मदत करण्याचा त्यांचा जो हा गुण आहे तो इतर लोकांच्या बाबतीमध्ये मला फारसा दिसत नाही. आज त्यांच्याच बरोबरीमध्ये त्यांचा मुलगा सुद्धा काम करायला आलेला आहे. त्यांनी 4 वर्षापासून स्वतःचं जे वर्कशॉप जे आहे बाळासाहेबांचं त्याच्यामध्ये त्यांनी बऱ्याच प्रमाणामध्ये प्रगती केलेली आहे आणि तो बाळासाहेबांचा भार सुद्धा कमी करून आलेला आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेस बाळासाहेब सुरुवातीला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक साईटवर प्रत्यक्ष हजर राहायचे ते प्रमाण आता बरंच वयोमानाप्रमाणे करावंच लागतं म्हणा, पण अनिकेतनी त्यांचं खूप मदत केलेली आहे आणि त्यांना अनिकेतची फार मदत होऊन राहिलेली आहे नक्कीच. म्हणजे आणि हा यांचा उद्योग जो आहे असाच भरभराटीला जावो, मी हेच बाळासाहेबांचं आणि अनिकेतला शुभकामना देऊ शकतो. नक्की म्हणून मी म्हणाले ना सर, महाराष्ट्र .com तर्फे सुद्धा आम्ही त्यांना शुभकामना देतो की ते सुद्धा जिथपर्यंत आज पोहोचलेत त्यांनी सुद्धा पुढे पिढ्या आणि पिढ्या पुढे जावं. नाही, ही धन्यवादाचीच गोष्ट आहे आणि खरोखर म्हणजे हा कार्यक्रम आहे तुम्ही पण चांगला केलेला आहे. इतरांसमोर महाराष्ट्रामध्ये आता याचं तुम्ही प्रक्षेपण करणार हे खरोखर चांगलं आहे. महाराष्ट्रीयन लोकांनी पुढे जायला पाहिजे, प्रयत्न करायला पाहिजे. फक्त आता जसं बाळासाहेबांनी सांगितलं की मराठी माणसांमध्ये काय आहे, मेहनत करण्याची वृत्ती फार जी कमी आहे ती खरोखरच कमी आहे. प्रत्येकाला असं वाटते कुठे मी बिझनेस करू, कुठे धंदा करू, चालेल की नाही चालेल, त्यापेक्षा काय आहे 1500, 2000, 5000 नोकरी केली तर बरं. पण हा काय त्याच मागचा एम नाही आहे. जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल, कुठला व्यापार धंदा करायचा असेल तर ही सचोटी लागतेच आहे
आणि ती बाळासाहेबांनी सुरुवातीपासून केली, नोकरी केली, तेही त्यांनी दिवस बघितलेले आहे आणि आता जे करत आहेत त्याचं फारच आहे. म्हणजे याला काही तोड नाही असं माझ्या दृष्टीने आहे. हा, इतकंच मी बोलू इच्छितो. त्यांच्या मित्रांशी आपण जे काही गप्पा मारल्या खूप चांगलं त्यांच्याबद्दल आपल्याला त्यांनी सांगितलं आहे, तर त्यांचे सुद्धा मी महाराष्ट्र.com तर्फे धन्यवाद करते.